तुला तेजसला भेटायचं होतं ना? हा बघ तेजस। तेजस ही माझी मीनाक्षी वहिनी आणि मीनाक्षी हा तेजस। हॅलो। आत्याही त्याला जेवायलाच थांबवणार आहे। पुरणपोळीचा बेत आहे त्याचा फेवरेट, त्याला जेवल्याशिवाय जाऊच देणार नाही। तर तुमची भेट तर झालीच आहे आणि आज तुमच्या गप्पाही होणार आहेत। प्रसाद देत आहे ना मीनाक्षी वहिनी? नाही काही नाही। मीनाक्षी बरं वाटतंय का आता? मीनाक्षी तुला खरंच बरं वाटतंय ना का डॉक्टरला बोलवायचंय? नाही नको, बरी आहे मी आता। काय बरं वाटतंय अभि?
तू डॉक्टरना बोलवून घे फोन करून. अहो नाही खरंच बरं वाटतंय मला आता. आई अगं सिरियस असं काहीच नाहीये, फक्त कामाच्या दगदगीमुळे तिचं ब्लड प्रेशर लो झालं होतं पण आता नॉर्मल आहे. दगदग नाही होणार तर काय होणार? गोंधळाची तयारी कालपासून करत होती आणि सोहाला काय हवं नको ते सुद्धा हीच बघत होती आणि जेवली पण नसेल ना नीट तू. वहिनी अगं ती काय एकटीच धावपळ नव्हती करत, वनिता आणि आपण दोघे होतोच की बरोबर तिच्या. अहो पण वंस ती वहिनी या आजकालच्या मुली ना यांना ना इतकं नाजूक राहून चालणार नाही ग. स्वतःच्या तब्येतीची काळजी स्वतः घ्यायला नको का? सांभाळून राहायला हवं. कोण शिकवणार यांना कोण जाणे. अरे हो सोहा, तेजस बिचारा बाहेर थांबलाय ग, तिला चक्कर आली तेव्हा त्यांनी वेळीच सावरलं म्हणून बरं, नाहीतर जमिनीवरच पडली असती. पण हे सगळं बघून तो बिचारा घाबरलाय. अगं हो ग, मी ह्या सगळ्या गडबडीत त्याला विसरूनच गेले. बरं मीनाक्षी तू आता आराम कर, मी किचन मधलं माझं काम आवरून येते. हा मीनाक्षी. हॅलो, प्रसाद देत आहे ना मीनाक्षी वहिनी? मीनाक्षी बघ, तू आता अजिबात कुठल्याही गोष्टीचा विचार करायचा नाहीये, फक्त आराम करायचा. ओके, मी जरा त्या तेजसला भेटून येतो. तेजस थँक्स, तू होतास म्हणून. कम ऑन वहिनी, कशा आहे? म्हणजे काही सिरियस वगैरे नाही आहे ना? नाही नाही काही नाही, अचानक माझ्यासमोर चक्कर येऊन पडली. आय वॉज सो ब्लँक ॲट दॅट टाइम. नाही पण काळजी करण्यासारखं खरंच काही नाही. तिच्या बाबतीत दोन तीनदा असं झालंय, अगदी आमच्या लग्नातही असा प्रकार घडला होता. वहिनी माझ्यासमोर चक्कर येऊन पडल्या, सो जरा टेन्शन होत. अरे टेन्शनचं खरंच काही कारण नाही. तू एक काम कर, तू चल माझ्या बरोबर, स्वतःच्या डोळ्यांनी बघ म्हणजे खात्री पटेल तुझी. चल मीनाक्षी, त्या तेजसला तुला भेटायचं आहे, ये. हा तेजस, त्याला तुझी भारी काळजी. आगापासनं मीनाक्षी वहिनी कशी आहे, मीनाक्षी वहिनी कशी आहे असंच विचारत. म्हटलं चल आप प्रत्यक्ष भेटूनच घे. आता कसं वाटतंय मीनाक्षी वहिनी? तुमचं लग्न ठरल्यापासून तुमची आणि माझी भेट व्हावी म्हणून सोहा सारखी धडपडत होती, पण आपली भेटच होत नव्हती. फायनली आज झाली, पण नेमकं हे हा प्रकार घडला. Thank you.
मला असं वाटतंय की झालेल्या इन्सिडेंटमुळे ते शॉक्ड आहेत. वहिनी काळजी घ्या बरं का. म्हणजे सोहा आहेच आहे तुमची काळजी घ्यायला. चल येतो मी. अरे थांब ना, जेवूनच जा आता. नाही जेवायला नको, ऍक्च्युली मला बाहेर ना अर्जंट मीटिंग आहे, जावं लागेल. मी पुन्हा येतो ना. बर सोहा चल आपण त्याला सोडून येऊ. चला मीनाक्षी वहिनी मी येतो, काळजी घ्या. आपली भेट होतच राहील वरच्यावर. चला बाय बाय. तर मीनाक्षी तू आता आराम कर, मी मस्त कॉफी घेऊन तुझ्यासाठी. आलोच. बघ्या तुला सांगतो, आधीच्या काळात बायका नवऱ्यासमोर यायला जेवढ्या वेळ लावायच्या ना, हा त्याच्यापेक्षा जास्त वेळ मी माझ्या बायको समोर जायला लावलाय. पण वेळ अशी निवडली एक घाबरून ती चक्कर येऊन सांडायचीच बाकी होती तोपर्यंत पकडली. पिक्चर मध्ये पकडतात तशी. वा क्या बात आहे भाई, एक नंबर. म्हणजे भाई तिनं तुम्हाला ओळखलं म्हणायचं? नाही अजून ओळखलेलं तर नाही, पण आपली इच्छा बी नाही की अजून तिने आपल्याला ओळखावं. यातच खरी मजा येणार आहे खेळ खेळायला. बायको तू लय अत्याचार केलाय आपल्यावर, पळून गेली इथं येऊन स्वतःचा संसार फाटलाय. दॅट्स नॉट फेअर बायको. भाई एवढं सगळं तुमच्या बरोबर झालं मग तुम्ही गप्प का राहिला? अरे तीच तर घरी गमध्ये पक्या मारायचं तर एका फटक्यात मारू शकतोय आपण, पण तसं नाही तडपून तडपून मारायचं असत. म्हणजे कसं आहे ना, झुरळाला बी मारताना मी कसं मारतो माहिती का, पहिल्यांदा झुरळाला असं पकडायचं, हा एक एक करून त्याचे पाय पहिले तोडायचे. मग असतात अँटीना पवाडाच्या पुढं असतात का, त्या वाढायच्या. मग पख धरायची, टराटर वाढायची. मग जे राहतंय का जीव त्याला डाब्यात टाकायचा आहे आणि त्याला मारताना बघायचं. यात खरी मजा. हा भाई कळलं कळलं, तुम्हाला काय म्हणायचंय ते मला समज कळलेलं आहे. हुशार आहे भाई. आता पुढे काय करणार आहात तुम्ही? पुढे आता एक काम करायचं, त्या सोहाला इथं बोलून घेणार आहे. पुढच्या सगळ्या गोष्टी ध्यानात ठेवून ऐक. कळलं? पेक्षा वाईट हालत करणार आहे बायको तुझी.
लग्नातही तेजस सोहा सोबत होता पण मला भेटला नव्हता. त्याचा आवाज, त्याचे डोळे अगदी त्या राक्षसासारखे. हा तेजस खरंच विक्रम तर नाहीये ना? आणि जर तो खरंच विक्रम असेल मग तो सोहाचा मित्र कसा असू शकतो? हे सोहाच्या मित्राने दिलेलं गिफ्ट तू उघडून पाहिलं नाहीस का? हे गिफ्ट त्यानं आपल्या दोघांसाठी दिलंय. आपण दोघांनी एकत्र पाहू. नक्षी, दचकायला काय झालं? कसला विचार करत होते? नाही काही नाही. घे कॉफी घे. बरं वाटतंय. आता जर तू पूर्णपणे बरी झालीस तर तुला मला काही विचारायचं आहे का? मी असं का विचारताय मला कळत नाही. अगं किती गोंधळली आहेस. मी हैदराबादहून आल्यावर तुला काहीतरी गुड न्यूज देणार होतो, आठवतंय का? अरे बापरे, त्यानंतर आपला तो विषयच झाला नाही ना, आणि मी पण कशी विसरले काही कळत नाही. हरकत नाही, इट्स ओके. सांगतो मी. तिकडे हैदराबादच्या क्लायंटला माझं क्वालिफिकेशन आणि माझी पोस्ट दोन्ही माहीत होतं. त्यांनी माझं नाव एका मल्टीनॅशनल कंपनीत रेकमेंड केलं होतं आणि त्यांनी मला फायनान्शियल ॲडवायझर म्हणून अपॉइंट केलंय. ही तर खूप चांगली बातमी आहे तुमच्यासाठी. तुमच्यासाठी नाही, आपल्यासाठी. मी देवापुढे साखर ठेवून आलीच. मीनाक्षी, हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालंय. पण ह्या सगळ्या मागे तुमचं टॅलेंट असताना तुम्ही. नाही मीनाक्षी, मी तुला क्रेडिट देतोय कारण फक्त टॅलेंट असून चालत नाही, नशीबही असावं लागतं. आणि आता तूच माझं नशीब आहेस आणि तूच या घरची भाग्यलक्ष्मी आहेस. खरंच ती ऑफर नाकारली गेली म्हणून खूप नाराज झालो होतो तेव्हा तूच मला सावरलीस. याहून मोठी संधी तुझी वाट बघते असं सांगितलंस मला आणि शेवटी तुझंच बोलणं खरं ठरलं. अभी, अभी हे पाहिलंस का? बुके पाठवलाय. कोणी पाठवलाय? तेजसने दिलाय. मीनाक्षीसाठी. तेजस ना, खरंच खूप फॉर्मल माणूस आहे. हो, काही जणांना त्यांच्या आई वडिलांकडून चांगले संस्कार मिळालेले असतात. ते या गोष्टींचा आणि संस्काराचा काही संबंध नसतो. ही व्यक्त होण्याची एक पद्धत आहे. म्हणजे तसंही असू शकेल. काय ग, तब्येत बरी आहे का आता? का अजून थोडा आराम हवाय? नाही, बरी आहे मी आता. नशीबच म्हणायचं. नाही म्हणजे लवकर बरं वाटायला लागलंय ना. आलेच. मीनाक्षी, तू आत्याचं बोलणं नको मनावर ठेवस. आराम कर मस्त.
हा बुके घे, कॉफी थंड झाली असेल तो कप दे इकडे आलोच.